या संदर्भात केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया आपल्या देशातल्या लोकांची काळजी आधी घेणं गरजेचं आहे आणि म्हणून आपल्या देशात डोमेस्टिक एक्सपोर्ट इथे करा तुम्ही परंतु बाहेरच्या देशांमध्ये ज्या ज्या वेळेला तुम्हाला द्यावं लागेल त्यासाठीचा हा निर्णय आहे आणि मला वाटतं जर आपल्या देशामध्ये डिमांड असेल तर इथे कुठल्याही भावावर परिणाम होणार नाही माझी विनंती आहे सगळ्यांना की तुमच्या भावना मी लक्षात घेतल्या आहेत आणि माझ्याकडे सुद्धा खूप शेतकऱ्यांचे फोन आले आणि त्यामुळे मी सुद्धा आज पत्रव्यवहार करते आहे माननीय पियुषजी गोयल यांना मी पण पत्र लिहिते आहे आणि ह्या या, या निर्णयाचा सुद्धा फेरविचार करण्यात यावा याचं सुद्धा मी विनंतीचं पत्र देते आ, मला वाटतं याच्यावर काय निर्णय होईल तो सरकार नक्की घेईल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट